गुणाकार करा वजा चार एक्स वर्गला गुणायचं आहे या कंसातील राशीने या राशीमध्ये एकूण तीन पद आहेत पहिलं पद आहे अधिक तीन एक्स वर्ग अधिक पंचेवीस यक्स वजा सात वजा चार एक्स वर्गला या राशीनं गुणताना आपण उपयोग करूया वितरण गुणधर्माचा ज्यामध्ये वजा चार एक्स वर्गला या राशीतील प्रत्येक पदाने एक एक वेळा गुणू चला मग सुरुवात करूया वजा चार एक्स वर्गला सुरुवातीला गुणायचं आहे या पहिल्या पदानं म्हणजे तीन एक्स वर्गने आणि हा गुणाकार येईल वजा चार एक्स वर्ग गुणिले तीन एक्स वर्ग हा असेल आपला पहिला गुणाकार यामध्ये मिळू आपण दुसरा गुणाकार तो असेल वजा चार एक्स वर्ग न गुणाचा आहे अधिक पंचेवीस एक्सला आणि मग हा गुणाकार येईल वजा चार एक्स वर्ग गुण इले अधिक पंचेवीस एक्स हा असेल आपला दुसरा गुणाकार यामध्ये आपण मिळवू आता तिसरा गुणाकार जो असेल वजा चार एक्स वर्गने गुणाचा आहे वजा सातला म्हणजे गुणाकार येईल वजा चार एक्स वर्ग गुणिले वजा सात या चिन्हाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल चला आता पुढे जाऊ आपण हा गुणाकार करताना अगोदर गुणाकार करू संख्यांचा आणि त्यानंतर गुणाकार करू चलांचा म्हणजे येईल वजा चार गुणिले तीन गुणिले हा झाला संख्यांचा गुणाकार आता चलांचा गुणाकार करू एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग हा असेल आपला पहिला गुणाकार त्याचबरोबर यामध्ये मिळू आपण दुसरा गुणाकार जो असेल वजा चार आणि पंचवीस हा गुणाकार अगोदर करून घेऊ वजा चार गुणिले पंचवीस आणि आता चलांचा गुणाकार करू एक्स वर्ग गुनिले एक्स यामध्ये मिळू आपण आता तिसरा गुणाकार जो असेल वजा चार आणि वजा सात या संख्यांचा गुणाकार अगोदर मांडू आपण वजा चार गुणिले वजा सात आणि त्यानंतर चलांचा गुणाकार चल फक्त इथं एक्स वर्ग आहे तर आता वजा चार गुणिले तीन हा गुणाकार येईल वजा बारा आणि एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग हा गुणाकार येईल x चा चौथा घात त्याच बरोबर हा गुणाकार करून घेऊ वजा चार गुणिले पंचवीस हा गुणाकार येईल वजा शंभर आणि इथं आहे अधिकचं चिन्ह मग अधिक आणि वजा यांचा गुणाकार येईल वजा म्हणजेच येथील वजा शंभर आणि चलांचा गुणाकार एक्स वर्ग गुणिले एक्स हा गुणाकार येईल एक्स घन आता आपण हा गुणाकार करू वजा चार गुणिले वजा सात हा गुणाकार येईल अधिक अठ्ठावीस आणि इथं अधिकचं चिन्ह असल्यामुळं अधिक आणि अधिक यांचा गुणाकार येईल अधिक अठ्ठावीस आणि चलामध्ये येथील एक्सचा वर्ग तर हा झाला गुणाकार या राशींचा